हॅलो फ्रेंड्स, GSM म्हणजे ग्रुप स्टडी MPSC मध्ये आपलं हार्दिक स्वागत। तर आता आपण इंग्रजी व्याकरणातील आर्टिकल्समधील द चा वापर कोठे करावा हे पाहणार आहोत। तर जगातील एकमेव गोष्टींअगोदर द चा वापर होतो। उदाहरणार्थ द सन, द मून, द अर्थ, द स्टार्स, द ताजमहल, द गेटवे ऑफ इंडिया या जगातील एकमेव गोष्टी आहेत, म्हणून त्यांच्या अगोदर द चा वापर करतात। संगीत वाद्यांअगोदर द चा वापर करावा। उदाहरणार्थ पियानो, ढोलक, हार्मोनियम हे संगीत वाद्य आहेत, तर यांच्या अगोदर द चा वापर होतो। तसेच दिशांच्या नावांपूर्वी द चा वापर करतात। उदाहरणार्थ द ईस्ट, द वेस्ट, द साऊथ, द नॉर्थ। धार्मिक ग्रंथांअगोदर द चा वापर करतात। उदाहरणार्थ द गीता, द रामायण, द बायबल, द महाभारत, द हिंदू। तसेच पर्वतरांगांपूर्वी द चा वापर करतात। उदाहरणार्थ द हिमालयाज, द विंध्यज, द ईस्टर्न घाट्स। तसेच जगातील नद्यांच्या नावांअगोदर द चा वापर करतात। उदाहरणार्थ द गंगा, द नर्मदा, द नाईल। समुद्र किंवा महासागर या अगोदर देखील द चा वापर होतो। उदाहरणार्थ द रेड सी, द अरेबियन सी, द पॅसिफिक ओशियन, द इंडियन ओशियन। तसेच क्रमवाचक संख्या विशेषण अगोदर देखील द चा वापर होतो। फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ यांच्या आधी द या आर्टिकलचा वापर केला जातो। तर आता आपण द चा वापर आणखी कोठे होतो या संदर्भात आता आपण कॉमन क्वेश्चन पाहणार आहोत। तसेच त्या संदर्भातील आपण नियम देखील अतिशय सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। प्रश्न पहिला, माय ग्रँडफादर हॅज बीन सफरिंग - कॅन्सर। तर येथे नो आर्टिकलचा वापर होईल, कारण की कोणत्याही आजाराच्या नावाआधी आर्टिकल वापरत नाही। मग तो आजार कोणताही असो, उदाहरणार्थ कॅन्सर, TB, डायबिटीस, कोणत्याही आजाराचं नाव आलं तर त्याच्या आधी आर्टिकलचा वापर करत नाही। प्रश्न दुसरा, I am रीडिंग - टाइम्स ऑफ इंडिया एव्हरीडे। तर येथे आर्टिकल द चा वापर होईल, कारण की कोणत्याही वर्तमानपत्राच्या आधी द चा वापर केला जातो। उदाहरणार्थ द हिंदू, जसे इथे टाइम्स ऑफ इंडिया आहे, तर कोणत्याही वर्तमानपत्र म्हणजे प्रसिद्ध वर्तमानपत्राच्या आधी द या आर्टिकलचा वापर केला जातो। प्रश्न तिसरा, - दिल्ली इज - पॅरिस ऑफ इंडिया। तर हा नियम तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्यायचा आहे, कारण की गाव, तालुका, जिल्हा, राज्य, राजधानी, देश यांच्या नावाच्या आधी आर्टिकल वापरत नाही। याला अपवाद फक्त UK आणि USA हे आहेत, म्हणजे UK आणि USAच्या आधी द चा वापर केला जातो, पण इतर जे गाव, तालुका, जिल्हा, राज्य, राजधानी, देश आहेत यांच्या आधी आर्टिकल वापरत नाही हा नियम आहे। त्यामुळे इथे दिल्लीच्या आधी नो आर्टिकल येईल आणि दिल्ली इज द पॅरिस ऑफ इंडिया, म्हणजे दिल्ली हे भारतातील पॅरिस आहे। तर म्हणजे एका शहराला जर दुसऱ्या शहराची उपमा दिलेली असेल तर त्यामुळे तेथे द चा वापर केला जातो। प्रश्न चौथा, I saw - श्रीलंका लास्ट मंथ। आपण मी आधीच तुम्हाला सांगितलं की देश, राजधानी, मी तो नियम आधी सांगितलाच, त्याआधी आर्टिकलचा वापर करत नाही, त्यामुळे येथे नो आर्टिकल हे आलेलं आहे। प्रश्न पाचवा, - ब्रेकफास्ट इज रेडी फॉर अस, म्हणजे आपल्याकरता नाश्ता तयार आहे। तर ब्रेकफास्ट, डिनर, लंच या अगोदर आर्टिकलचा वापर होत नाही, त्यामुळे तेथे नो आर्टिकल हा पर्याय योग्य आहे। पुढील प्रश्न बघूया, प्रश्न नंबर 6, - ब्रेकफास्ट मेड बाय माय मदर। तर आपल्याकरता म्हणजे येथे आईने आपल्याकरता नाश्ता बनवला आहे, तर नाश्ता कोणा जर तिथे उल्लेख असेल की नाश्ता एखाद्या व्यक्तीने बनवला असेल, मग तो आईने, बहिणीने किंवा कोणीही, किंवा तेथे हॉटेलचा उल्लेख असेल, रेस्टॉरंटचा उल्लेख असेल, तर तेथे द चा वापर केला जातो। प्रश्न सातवा, ही प्लेज - क्रिकेट। तर येथे नो आर्टिकल
चा वापर केला जाईल, कारण की कोणत्याही खेळाच्या नावा अगोदर आर्टिकल वापरत नाही. मग तो खेळ कोणताही असो, क्रिकेट, व्हॉलीबॉल, फुटबॉल, कोणताही खेळ असला तरी त्याच्या नावाच्या आधी आर्टिकल वापरत नाही. प्रश्न आठवा, आय लर्न्ड इंग्लिश ॲट डॅश डॅश स्कूल. तर येथे आता इंग्रजी हे तर आपण शाळेतच शिकणार, बरोबर. तसेच बेड, चर्च, हॉस्पिटल, जेल किंवा प्रिझन, टेम्पल, स्कूल या वाक्यांमध्ये या नावाचा मूळ उद्देश असेल तर आर्टिकल वापरत नाही. हा नियम तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्यायचा आहे, कारण की शाळेतच आपण इंग्रजी शिकणार. तसे मंदिरात गेलं तर तिथे प्रार्थनाच करणार आहेत, हॉस्पिटलमध्ये रोग्यांवर इलाज होणार. म्हणजे येथे मूळ उद्देश आहे या वाक्यामध्ये या नावाचा मूळ उद्देश असेल तर आर्टिकल वापरले जात नाही. आता आपण पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 9, शी मेट मी द टेम्पल. ती मला मंदिरात भेटायची. मंदिर ही काही भेटण्याची जागा नव्हे, तिथे व्यक्ती किंवा लोक प्रार्थना करण्यासाठी जातात, हा तिथला मूळ उद्देश आहे. पण येथे हे जे वाक्य आहे, शी मेट मी द टेम्पल, ती मला मंदिरात भेटायची, तर येथे मूळ उद्देश नाही आहे. जर त्या वाक्यामध्ये त्या नावाचा मूळ उद्देश नसेल तर द या आर्टिकलचा वापर केला जातो. प्रश्न 10, आय स्वा डॅश डॅश मॅन हू इज माय टीचर. तर वाक्यामध्ये हू, विच, हुम, हूज, दॅट अशी सर्वनामे येत असतील तर अशा नावांपुढे द या आर्टिकलचा वापर केला जातो. प्रश्न 11, ही वाज द एल्डर ऑफ द टू. ज्या वाक्यामध्ये ऑफ द टूचा वापर होत असेल, म्हणजे ऑफ द टूच्या अगोदर नेहमी द चा वापर केला जातो. म्हणजे ज्या वाक्यामध्ये ऑफ द टू येत असेल तिथे आर्टिकल द वापरले जाते. प्रश्न 12, शी इज डॅश डॅश एल्डेस्ट इन थ्री सिस्टर्स. ज्या नावाच्या शेवटी ESTE प्रत्यय वापरले जाते त्या अगोदर द या आर्टिकलचा वापर केला जातो. हे सर्व नियम व्यवस्थित लक्षात घ्यायचे आहेत. प्रश्न 13, शी इज डॅश डॅश मोस्ट ब्युटिफुल गर्ल. ज्या वाक्यामध्ये मोस्ट वापरले गेले आहे किंवा मोस्ट आलेले आहे तिथे द हे आर्टिकल वापरले जाते. प्रश्न 14, डॅश डॅश मोअर अँड डॅश डॅश मोअर ब्युटिफुल. तर ज्या वाक्यांमध्ये दोनदा मोअरचा वापर केला जातो किंवा दोनदा मोअर आलेले असेल तेथे द हे आर्टिकलच वापरले जाते. प्रश्न 15, शी इज डॅश डॅश मोअर ब्युटिफुल दॅन. तर ज्या वाक्यामध्ये फक्त एकदाच मोअरचा वापर केला असेल तेथे नो आर्टिकलचा वापर केला जातो. तर मित्रांनो, तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.